उद्धव ठाकरे यांनी आपल्या हिंदी भाषिक मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता, त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा जोरदार टीका केलेली आहे. उद्धव ठाकरेंची भाषा विकृतीचं लक्षण, उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे असं म्हणत सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. हिंदी भाषिक मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता, त्यावर आता सत्ताधाऱ्यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय. थाना और शिवसेना, और वो भी असली शिवसेना. असली इसलिए मैंने शब्द का उपयोग किया, अभी मार्केट में चाइनीज माल भी आता है. ऐसे कुछ चाइनीज लोग बनावट, बोगस, गद्दार, वो अपने आप को समझते कि मैं शिवसेना से भी ऊपर हूं. नहीं, इतने ऊपर तू नहीं जा सकते. अगर उससे ऊपर जाने तो जाएगा तो वापस नहीं आएगा. आम्ही किती खरे आहोत, आम्ही किती ओरिजिनल आहोत हे प्रत्येक चायनीज कंपनी बोलत बसते की आमचा प्रॉडक्ट खरा आहे. आम्ही चायना मधले असलो तरी आम्हीच खरे आहोत हे सगळ्यात चायनीज कंपन्या जसे बोलतात, तसेच संजय राजाराम राऊत आणि त्यांचा मालक काल ठाण्यामध्ये भाषण करून गेले. बीजेपी को ऐसे लगा था जैसे ये लोग गए ना गले में एक बेल्ट बांध के. नहीं, मेरे गले में पट्टा, हाँ ऑपरेशन हुआ इसलिए वो कॉलर पहननी पड़ती है, लेकिन वैसे पट्टे बांधने वाला आज तक कोई पैदा नहीं हुआ है और ना ही होगा, क्योंकि बाला साहब का खून मेरे रग में है, रगों में खून है उनका. मैं कभी लाचार नहीं हो जाऊंगा या कभी गुलाम नहीं हो जाऊंगा. मला वाटतं ठाण्यामध्ये मराठी माणसांचा मेळावा पहिला घ्यायला पाहिजे, परंतु मराठी माणसं जमतील की नाही. सर्व शिंदे साहेबांच्या सोबत गेलेत, ज्या उत्तर भारतीयांना त्या ठिकाणी आपण काय वागणूक दिली ते देशवासियांनी पाहिलेलं आहे. आता मताच्या लाचारीसाठी आपण हे सगळं करताय ही लोकं त्या ठिकाणी पाहत आहेत, आणि म्हणून आपण बघा नालायक बोलणं, आतंकवादी बोलणं, मला वाटते विकृत मानसिकतेचं उद्धव ठाकरेंच्या लक्षण या ठिकाणी दिसतंय. ये सब जोश देखकर कुछ लोगों के होश तो जरूर उड़ गए होंगे और उड़ने भी चाहिए. जिनको ऐसे लगता है कि मैं मतलब ठाणे नहीं, ठाणा और शिवसेना, और वो भी असली शिवसेना. असली इसलिए मैंने शब्द का उपयोग किया, अभी मार्केट में चाइनीज माल भी आता है. मणिपूर जो जल रहा है यही अपना हिंदू राष्ट्र है. आप सारे लोग बीच में एक जैसे मैं जब मुख्यमंत्री था तो हनुमान चालीसा, हनुमान चालीसा. अरे जिस हनुमान ने एक सीता के लिए पूरे लंका का दहन किया, सीता हरण हुआ इसलिए रामायण हुआ, द्रौपदी का वस्त्र हरण हो गया इसलिए महाभारत हो गया. दुख की बात तो यही है कि जब द्रौपदी का वस्त्रहरण हो रहा था तो धृतराष्ट्र बैठे थे वहां राजा, लेकिन उनकी तो दृष्टि नहीं थी, दृष्टिहीन थी. आज की सरकार वहां जो बैठी है वो क्या धृतराष्ट्र है? उद्धव जी, कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा लोकांना कॉट मिळत नव्हते, लोकांना रेमडिसिव्हिअर मिळत नव्हतं, लोकांना औषधं मिळत नव्हते, आणि त्यावेळेला आपण कुठे होता? माझा परिवार माझी जबाबदारी म्हणत आपण घराच्या बाहेर पडलात एक दिवस, एखाद्या जिल्ह्यामध्ये मुंबईमध्ये कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेलात. अहो, आमचे विरोधी पक्ष नेते त्यावेळेला माननीय देवेंद्रजी होते, प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेलेत, दोन वेळा त्यांना कोरोना झाला, पॉझिटिव्ह आलेत, तरी एक दिवस घरामध्ये बसले नाहीत, एकही दिवस बसले नाहीत. आम्ही रस्त्यावर होतो, आम्ही जिल्हा जिल्हा त्या ठिकाणी फिरलो, देवेंद्रजी पूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला. आणि तुम्ही काय गप्पा करतात? हा, तुम्ही कुठल्या गप्पा करता कोरोनाच्या काळामध्ये मी काय केलं म्हणून?